आज मौजे दारपळ गावडी तालुका उत्तर सोलापूर या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने मौजे दारपळ गावडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यात आलं आहे. मागील 10 वर्षापासून ग्रामपंचायतीवर दिलीपराव माने यांच्या गटाची सत्ता होती. या सत्तेला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याच पक्षाचे युवकांचे तालुकाचे अध्यक्ष बालाजी पवार उमेश पाटील गटामार्फत त्यांना जाऊन मिळालेले होते. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट देखील त्यांना सहभागी झालेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एकाकी लढत माननीय काकासाहेब साठे, युवकांचे आमचे नेते जितेंद्रबाबा साठे, त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे कार्यशील आमदार यशवंत द्या माने यांच्या आशीर्वादानं आम्ही गावडी दर्पण ग्रामपंचायतीचा किल्ला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. 9 सदस्यांपैकी 7 सदस्य आणि सरपंच पद हे देखील 200 मताच्या फरकानं निवडून आणलेलं आहे. आणि आमच्या पॅनलचे नेतृत्व, युवा नेतृत्व माननीय कल्याण भाईजान काळे 225 मताने निवडून आलेले आहेत. त्याबद्दल मी सर्व दारपळ गावडी ग्रामस्थांचं आणि माझ्या सर्व तरुण सहकारी मित्रांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो.